या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड या न्यूज बुलेटिनचे सह प्रायोजक आहेत अॅक्रो सिस्टीम पुणे खरी लक्ष्मी चौदा रत्नापैकी पहिलं रत्न चिकित्सक शरीर मनाला त्रास देणाऱ्या घटकांचा नाश करण्यासाठी अवतरला तो दिवस म्हणजे धनतेरस या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात व्यापारी वर्गात या पूजेचं विशेष महत्व आहे नमस्कार मी सुरेखा तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूयातच दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी आमदार प्रकाश आवाडे तथा जवाहर साखर कारखान्याचे चेअरमॅन यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना एकाच व्यासपीठावर येऊन चर्चा करावी असं आव्हान दिलं आहे अण्णा को घुसा क्यू आत आहे मी भर सभेत उत्तर देईन पण पहिली माझी सभा घेऊन त्याचे उत्तर देईन असं आव्हानही आमदार प्रकाश आवाडे यांनी खासदार राजू शेट्टी यांना दिलंय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये सोयमाणी शेतकरी संघटनेचे उस्तर आंदोलन पेटले आहे माझी खासदार राजू शेट्टी जयसिंगपूर येथील क्रांतीसिंह मैदान येथे उपोषणास बसले आहेत त्यांनी गेल्या बावीस दिवसांपासून आक्रोश पदयात्रा काढली होती उसाला गतवर्षीचा चारशे रुपये मिळावे यासाठी आंदोलन सुरू केले याची दखल राज्य सरकारने किंवा साखर सम्राटांनी घेतली नाही म्हणून त्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे याच्या अनुषंगाने साखर कारखानदारांची दिवाळी गोड करून द्यायची नाही त्यांना रोज सकाळी त्यांच्या घरी जाऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खरडा भाकरी कांदा द्यायचे असे आवाहन केले होते याच आव्हानाला प्रतिसाद देत आज पंचगंगा साखर कारखान्याचे कर्मचारी व जवाहर साखर कारखान्याचे चेअरमन पण आमदार प्रकाश आवाडे शेतकऱ्यांनी खरडा भाकरी दिली ही दिलेली खरडा भाकरी आमदार आवाडे यांनी खाली व स्वाभिमानी कार्यकर्त्यांना दिवाळीचा लाडूही दिला यावेळी प्रकाश आवाडे म्हणाले माजी खासदार राजू शेट्टी यांनी एका व्यासपीठावर येऊन माझ्याची चर्चा करावी त्यावेळी अण्णा को गुस्सा किंवा आता आहे याचे उत्तर देईन असे म्हटले हे आव्हानही स्वाभिमानी शेतकऱ्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वीकारले आहे पण आमदार प्रकाश आवाडे पहिला शेतकरी मेळावा घेऊनच मगच माझी खासदार राजू शेट्टी यांच्या व्यासपीठावर जाणार आहेत असा पवित्रा जवाहर साखर कारखान्याचे चेअरमन आमदार प्रकाश आवडे यांनी स्वीकारले आहे त्यामुळे येणाऱ्या काळात ऊस दर आंदोलन पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने खडाभाकरी देण्यात आले होते तसेच आवाडे समर्थकही मोठ्या संख्येने उपस्थित होते सतरा नोव्हेंबर या दिवशी कोल्हापुरात मनोज रांगे पाटील राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच दिवशी कोल्हापुरात येत असल्याची माहिती समोर आली आहे आता महाराष्ट्रातील हे तीन दिग्गज कोल्हापुरात येणार असल्याने कोल्हापूरकरांची उत्सुकता मात्र शिगेला पोहोचले सतरा नोव्हेंबर हा कोल्हापूरच्या राजकारणातील महत्त्वाचा दिवस असणार हे मनाला काही हरकत नाही या दिवशी महाराष्ट्रातील तीन दिग्गज कोल्हापूर दौरावर येत आहेत मराठा समाजाच्या आरक्षण लढ्यात केंद्रस्थानी बनलेले मनोज जरांगे पाटील राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच दिवशी कोल्हापुरात येत असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाच्या वतीने जयसिंगपूर येथे साठावर राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलन कोल्हापुरात पार पडणार आहे हे राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलन हातकलंगले तालुक्यातील संजय गडाऊत इन्स्टिट्यूट येथे होणार आहे या संमेलनाला राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर असणार असल्याची माहिती समोर आली आहे दुसरीकडे मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी मनोज जरंगे पाटील हे महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहे सतरा नोव्हेंबरला ते कोल्हापूर दौऱ्यावर येणार असून राजश्री शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी दर्शन घेऊन ते कोल्हापुरातील सभा पार पडणार आहेत हे तीन दिग्गज एकाच दिवशी कोल्हापुरा दौऱ्यावर येत असल्याने कोणता धमाका होणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय विक्रीसाठी ठेवलेल्या अनेक वस्तूमुळे नागरिक मनसोक्त खरेदी करताना दिसत आहेत कालपासून सुरू असलेल्या दिवाळी सणाच्या उत्सवात भर पडत आहे नागरिकांच्या मनाला आकर्षित करणाऱ्या वस्तू बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत त्यामुळे एकच गर्दी सगळीकडे दिसून येत आहे वसुवारस बलिप्रतिपदा दिवाळी पाडवा आणि भाऊबीज ही सणांची जणू रंगीबेरंगी माळच अर्थात आनंद आणि उत्साह आणि उल्हासाची प्रत्येकाच्या तन्मनात आकर्षक कारंजी फुलवणारे हे दिवस म्हणजे स्वर्गीय बरसातच असते असा हा सण असतो आणि या सणासाठी असेच वातावरण असते दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये नागरिकांची प्रचंड गर्दी होताना दिसत आहे सामान्य माणसाला परवडेल अशा किमतीमध्ये भाधवा रोडमध्ये नागरिकांची गर्दी झालेले दिसून येते त्यामुळे खरेदीला खूप वाव मिळत आहे पण त्या आकाशकंदील दिवे सप्तरंगी रांगोळी फुले विविध फॅशनचे कपडे नेत्रदीपक फटाके गृह वस्तू इत्यादी या विविध वस्तूंचा यात समावेश आहे आकाशकंदिलाच्या जगमगाट संपूर्ण बाजारपेठेत असून पण त्या रंगीबेरंगी रांगोळी तोरण फुलांच्या मानाने बाजारपेटीची शोभा आणखीनच वाढली आहे दिवाळीच्या सुट्टीमध्ये परदेशी पर्यटनाबरोबरच देशांतर्गत पर्यटन आणि धार्मिक पर्यटनासाठी कोल्हापूरकरांची जोरदार तयारी सुरू आहे परदेशात जाणारे आणि जवळपास पर्यटन स्थळांना भेट देणारे असे दोन लाख लोक या सुटीत पर्यटनासाठी कोल्हापूरच्या बाहेर जाण्याची शक्यता आहे त्यातील पंचवीस ते तीस हजार लोक परदेशी जातील अशी शक्यता पर्यटन उद्योगातून व्यक्त करण्यात आली आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळीनंतर सुट्टीमध्ये बाहेर फिरायला जाण्यासाठी पर्यटकांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे पर्यटन स्थळावरील हॉटेल्सबरोबर विमानसेवाही आता फुल्ल झाली आहे वीस ते तीस हजार लोकांची परदेशवारी आणि उर्वरित स्थानिक डोमेस्टिक धार्मिक पर्यटकांचा यामध्ये समावेश आहे जवळपासच्या महाबळेश्वर आंबोली माथेरान आंबा पन्हाळा अशा पर्यटन स्थळावर हॉटेलसाठी मोठी मागणी आहे तसेच रिसॉर्ट फार्म हाऊस ही यांचंही बुकिंग सुरू आहे पर्यटकांची वाढती मागणी लक्षात घेऊन हॉटेल व्यावसायिकांनी दर वीस ते तीस टक्क्यांनी वाढवले आहेत वाढलेल्या दरात देखील मनपसंद ठिकाणी राहण्याची सोय होत नाही पर्यटकांना त्यासाठी तोडतोड करावी लागत आहे कोल्हापूर परिसरात दिवाळी सुट्ट्यांचा कालावधी कमी केल्यामुळे या काळातील पर्यटनावर थोडा परिणाम झाला असला तरी आता मिळतो त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रतिसाद मिळत आहे असे पर्यटक उद्योजकांकडून सांगितलं जात आहे पात्र दिव्यांगनाना शहरातील महापालिकेच्या वतीनं दरवर्षी दिव्यांग कलांककृती आराखडा तयार करून विविध योजना व अनुदान देण्यात येतं याचा फायदा दिव्यांग व्यक्तींना होत आहे 2023 2023-24 या आर्थिक वर्षातील मंजूर आराखड्याप्रमाणे शहरातील दिव्यांग दोन हजार सहाशे अठरा बांधवांना महापालिकेच्या निधीमधून एक कोटी सत्याऐंशी लाख चौऱ्याहत्तर हजार खात्यावर जमा केले दिव्यांग बांधवांना महापालिका दरवर्षी पाच टक्के निधी राखीव ठेवते या राखीव निधीमधून पात्र दिव्यांगांना हे अनुदान देण्यात आलं आहे पहिल्या टप्प्यात महापालिकेकडे अर्ज प्राप्त झालेल्या दोन हजार सहाशे अठरा दिव्यांग बांधवांपैकी सत्तर टक्के पेक्षा जास्त दिव्यांगत्व असणाऱ्या दिव्यांगांना दरमहा पंधराशे प्रमाणे व सत्तर टक्के पेक्षा कमी दिव्यांगत्व असणाऱ्या दिव्यांगांना दरमहा एक प्रमाणे अनुदान देण्यात आले आहे संबंधित दिव्यांगांच्या बँक खात्यावर आर टी जी एस प्रणालीद्वारे जमा करण्यात आलेला आहे यामध्ये पहिल्या टप्प्यातील सहा महिन्याचे एक कोटी सत्याऐंशी लाख चौऱ्याहत्तर हजार इतके अनुदान दिव्यांग बंधवांच्या बँक खात्यावर जमा झाल्यात यासाठी प्रशासक के अति आयुक्त केशव जाधव सहाय्यक आयुक्त डॉक्टर विजय पाटील अधिकारी डॉक्टर प्रकाश पावरा यांचे मार्गदर्शन लाभले राज्य परिवहन महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सरसकट सहा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यंदा दिवाळीनिमित्त सहा हजार रुपये सानुग्रह अनुदान राज्य परिवहन महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय गुरुवारी घेण्यात आला आहे उद्योगमंत्री उदय सामंड आणि एस टी कामगार संघटनेच्या नेत्यात झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे एस टीची आर्थिक स्थिती काही प्रमाणात सुधारत आहे त्यामुळे एस टीच्या आणि कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय या बैठकीत घेण्यात आलेले आहेत वेळ झाले छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत राहा तारा न्यूज या न्यूज बुलेटिन मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्ण पेढी चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड या न्यूज बुलेटिन सहप्रायोजक आहेत अॅक्रोपोलिस सिस्टीम पुणे ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत मराठा आरक्षणासाठी मनोज रंगे पाटील यांनी आंदोलन उभारलं आहे त्यांच्या आंदोलनामुळे मराठा समाजातील कुणबी नोंदी तपासण्याचं काम वेगाने सुरू झालं आहे मराठा समाजाच्या आरक्षणावर चोवीस डिसेंबर पर्यंत निर्णय घ्यावा लागणार आहे यामुळे शिक्षकांना दिवाळीत कामे करावी लागण्याची शक्यता आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभरात मनोजरंगे पाटील यांनी आंदोलन उभे केले होते त्यांनी दोन वेळा उपोषण केले असून त्यांना चोवीस डिसेंबर पर्यंत संदर्भात निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले मराठा समाजातील कुणबी नोंदी असणाऱ्या सर्वांना ओबीसी आरक्षण दिले जाणार आहे त्यासाठी राज्यभरातील कुणबी नोंदी तपासण्याचे काम वेगाने सुरू आहे राज्यातील शाळांमधील शिक्षकांना या नोंदी तपासण्याचे आदेश दिले आहेत अकरा नोव्हेंबर पर्यंत सदुसष्ट पूर्वीच्या विद्यार्थ्यांच्या कुणबी मराठा नोंदी माहिती शोधून स्कॅन करून उद्यापर्यंत जमा करण्याचे आदेश दिले त्यामुळे शिक्षकांची चिंता आता वाढत असल्याचे दिसत आहे कुणबी नोंदी तपासण्याचे काम अकरा नोव्हेंबरपर्यंत झाले नाही तर शिक्षकांची दिवाळी सुट्टी रद्द होणार आहे वेळेत काम झाले नाही तर सुट्टीच्या काळात शिक्षकांना कामे करावी लागणार या संदर्भात शिक्षण विभागाने स्पष्ट सूचना दिल्या आहेत यामुळे शिक्षकांची यंदाची दिवाळी शाळेत जाणार की काय हा प्रश्न निर्माण झालाय पुणेरीकरांसाठी दिवाळी भेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे पुणे शहरातील दोन महत्त्वाचे प्रकल्प मंजूर केले आहेत हे प्रकल्प तब्बल पस्तीस हजार कोटी रुपयाचे आहेत यामुळे पुणे शहराच्या पायाभूत सुविधेत मोठी भर पडणार असून विकास कामांना वेग येणार आहे मेट्रोनंतर हा मोठा प्रकल्प असण्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले पुणे शहर हे शिक्षणाचे माहेरघर आहे तसेच पुण्याचा औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणात झाला असून पुणे आय टी हबमध्ये रूपांतरित झाले आहे यामुळे देशभरातून पुणे शहरात येणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे पुणे शहर वाढत असल्यामुळे पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक सुविधा अपुऱ्या पडत आहेत यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे शहरासाठी दोन महत्वाचे प्रकल्प मंजूर केले आहेत सुमारे पस्तीस हजार कोटींच्या दोन प्रकल्पांना गुरुवारी मंजूर दिल्याची माहिती स्वतः नितीन गडकरी यांनी माध्यमांना दिली यामुळे पुण्याच्या विकासात आणखीच भर पडणार यात काही शंका नाही नितीन गडकरी यांनी मंजूर केलेल्या दोन प्रकल्पात एक प्रकल्प पुणे शहराशी संबंधित आहे पुणे शहरातील रस्ता उडाणपूर आणि मेट्रो अशा ट्रिपल योजनेचा हा प्रकल्प असणार आहे या प्रकल्पासाठी वीस हजार कोटी रुपयांची मंजुरी करण्यात आली आहे दुसरा प्रकल्प पुणे छत्रपती संभाजीनगर मधील आहे या दोन शहरांना जोडणारा नवीन रस्ता तयार करण्यात येणार असून चाकण टयेगाव मार्गे हा रस्ता असणार आहे राज्य सरकारने नुकतेच पायाभूत सुविधा मंडळ स्थापन केले असून या मंडळामार्फत हा महामार्ग तयार केला जाणार आहे

जारांगे पाटलांच्या सध्याच्या भूमिकेमुळे मराठा तरुणांचं भविष्यात फार मोठं नुकसान होणार आहे मराठा तरुणांनी या संदर्भात अभ्यास करावा जारांगे पाटलांच्या म्हणण्यावर त्यांनी सर्व काही ठरवू नये अभ्यास करून त्यांनी भविष्याबद्दल निर्णय घ्यावा असा सल्ला मराठा तरुणाला देत जारांगे पाटलांच्या भूमिकेवर वडेटेवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले प्रचंड नुकसान होणार आहे तरुणांनी मराठा तरुणांनी या संदर्भातले अभ्यास करावा जरांगे पाटलांच्या म्हणण्यावर सगळं काही ठरवू नये अभ्यास करून त्यांनी आपल्या भविष्याचा निर्णय घ्यावा असंही माझं त्यांना आव्हान आहे मुळात मी सांगितलं की ओबीसी मध्ये येऊन तीनशे बहात्तर जातीमध्ये येऊन त्यांना फार काही फायदा मिळणार नाही आणि ओपन मध्ये फार काही जाती राहणार नाही म्हणजे नोकऱ्यांचा संदर्भ जिथे येतो किंवा सोयी सवलतीचा येतो तिथे फार मोठा नुकसान मराठा तरुणांचं होणार आहे मनसेने आयोजित केलेल्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये रितेश देशमुखने जावेद अख्तर आणि सलीम खान यांची मुलाखत घेतली यावेळी जावेद अख्तरच्या उत्तराने सर्वजण खळखळून हसू लागले मनसेच्या दीपोत्सवाचं यंदाचं अकरावं वर्ष यंदाच्या दीपोत्सवाचे नऊ नोव्हेंबरला थातात उद्घाटन झालं यावेळी राज ठाकरे अभिनेते रिते देशमुख जावेद अख्तर आणि सलीम खान यांनी या दीपोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली दीपोत्सवामध्ये दे रिते देशमुखनं जावेद अख्तर आणि सलीम खान यांची मुलाखत घेतली रितेश देशमुख जावेद अख्तर यांना म्हणाला जेव्हा एका चित्रपटात काम करण्यासाठी अभिनेते पंधरा लाख रुपये मानधन घेत होते तेव्हा त्या चित्रपटाचे सलीम जावेद हे पंचवीस लाख रुपये मानधन घेत होते रितेच्या या प्रश्नाला जावेद अख्तर म्हणाले तुम्ही आम्हाला इन्कम टॅक्स मध्ये अडकवणार आहात का ईडी सीबीआय की इन्कम टॅक्स आम्हाला कशात अडकवायला आवडेल तुम्ही गरीब लेखकांची चेष्टा करत आहात जावेद अख्तर यांचं हे उत्तर ऐकल्यानंतर ना दीपोत्सवाला उपस्थित असणारे लोक अक्षरशः खळकळून हसायला लागले मनसेच्या वतीने दरवर्षी दिवाळीत वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं शिवाजी पार्कवर होणाऱ्या दीपोत्सवाचे मनसैनिक आतुरतेने वाट पत असतात यंदा सलीम खान आणि जावेद अख्तर यांनी मनसेच्या दीपोत्सव दोन हजार तेवीसच्या उद्घाटन कार्यक्रमाला हजेरी लावली डॉन सीता गीता शोले मिस्टर इंडिया शक्ती झंजीर शान कालापत्तर दिवार अशा अनेक हिट चित्रपटांचं लेखन सलीम जावेद या जोडीने केले अभिनेत्रीच्या फोटो आणि व्हिडिओ सोबत छेडछाड केल्याच्या घटना समोर येत आहेत आता राज्य सरकार या घटना होऊ नयेत म्हणून यावर आळा घालणार आहे यामुळे सर्वसामान्य लोकांना सोशल मीडिया वापरण्यासाठी भीती वाटत आहे बॉलिवूड अभिनेत्रीच्या फोटो आणि व्हिडिओ सोबत छेडछाड केल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत अभिनेत्रींच्या फोटो आणि व्हिडिओला फोटोशॉप मोड आणि डिपी फॅक्टद्वारे छेडछाड केली जाते अभिनेत्री रश्मिका मंदना तिचा नुकताच डिपी फेक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या व्हिडिओनंतर अभिनेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती आता सचिन तेंडुलकरची मुलगी सारा हिच्या फोटोसोबत छेडछाड करण्यात आली आहे सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांचा फोटो व्हायरल झाला सा आहे सारा तेंडुलकरने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका फोटोला फोटो शॉप करण्यात आला आहे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये सारा तेंडुलकर तिचा रुमट बॉयफ्रेंड शुभमन गिलच्या घरात हात घालून दिसत आहे सारा तेंडुलकरने आपल्या इंस्टाग्रामवर भाऊ अर्जुन तेंडुलकर सोबत फोटो पोस्ट केला होता अर्जुन तेंडुलकरच्या चोविसाव्या वाढदिवसाला सारा तेंडुलकरने फोटो पोस्ट केला होता नुकतेच रश्मिका मंदानीचा टिप्पी फेक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यावर तिला स्पष्टीकरण द्यावे लागले होते त्याशिवाय अमिताभ बच्चनसह अनेक कलाकारांनी नाराजी व्यक्त केली होती सचिन तेंडुलकरची लेख सायरा तेंडुलकर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते आता पुन्हा एकदा सारा तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आली आहे भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज शुभमान किल सध्या त्याच्या प्रोफेशनल लाईफसोबत त्याच्या लव लाईफमुळेही चर्चेत आलेला आहे गेल्या काही काळापासून शुभमानचे नाव क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबत जोडलं जात आहे दोघांनीही अद्याप त्यांच्या नात्यांची अधिकृत घोषणा केली नाही मात्र लपून छपून केलेलं प्रेम जास्त दिवस लपून राहत नाही असंच काहीसं शुभमन आणि सारासोबतचंही घडू लागलं आहे कालांतराने दोघांच्या नात्यांबद्दल उघडपणं बोललं जाऊ लागला आहे काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने करण जोहरचा शो कॉपी विथ करन एटमध्ये शुभमन सोबत नात्याची पुष्टी केली होती आता पुन्हा एकदा त्याचं नातं पक्क झालं आहे वास्तविकता यू एचा क्रिकेटर चिराग सुरीने शुभमन आणि सारा यांच्या नात्याला पुष्टी देणारं एक मोठं वक्तव्य केलं आहे सध्या सोशल मीडियावर चिरागचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे एका रिपोर्टरने चिरागला विचारलं लग्न होणारा पुढचा खेळाडू कोण असेल यावर उत्तर देताना चिरागने लगेच शुभमन गिलचं नाव घेतलं यानंतर रिपोर्टमध्ये त्याच्या भावी पत्नीचं नाव विचारलं चिराग न डगमगता म्हणाला सारा सचिन तेंडुलकरची मुलगी आता चिरागचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज